म्हणजे साप बदला घेतो अशा आशयाचे अनेक सिनेमे तुम्ही लहानपणी मोठ्या कुतूहलानं बघितले असत्या. आता असं सिनेमा बघताना पार्श्वभागावर गार आलेली असते हे विषय वेगळा असला तरी सुदीक असले सिनेमे आपण अगदी मन लावून बघायचो. म्हणजे अगदी तुमच्या फळक्या लोड येऊन सुदीक तुम्ही वॉशरूमला जात नाही एवढा त्या सिनेमात सस्पेन्स असायचा. आता आज सुदीक मी तुम्हाला युपीमध्ये घडलेला असाच एक खतरनाक किस्सा सांगणार आहे. त्यामुळं किती बी फळक्या लोड आला असला तरी यो सगळा व्हिडिओ बघितल्याशिवाय आपली जागा सोडायची नाही. किस्सा जबराट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आता यो किस्सा ऐकून तुम्ही बी कोणाचं काय तर कोणाचं काय म्हणत नाही का पळाव मारून घेतलं तर बोला. नाही म्हणजे अहो देशात दररोज राजकारण, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रात घडामोडी घडत असतात. यातल्या काही घडामोडींच्या बातम्या होत्यात आणि त्याच्यावर मीडियात देखील चर्चा रंगते. पण गेल्या काही दिवसात या सर्वांपासून वेगळ्या अशा एका बातमीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ही बातमी ऐकून खरंच असं घडू शकतं का असे प्रश्न देखील विचारले जाऊ लागले होते. तज्ज्ञ, डॉक्टर, संबंधित क्षेत्रातील लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या गेल्या कारण ही बातमीच वेगळी होती. 40 दिवसात 7 वेळा साप चावल्याचा दावा एका तरुणानं केला होता. उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूरमध्ये राहणाऱ्या एका तरुणानं हा दावा केला होता. पण या बातमीनं केवळ उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडून दिली होती. पण या निमित्ताने सिनेमात दाखवता तसं खरंच साप बदला घेतो का असा सवाल आता उपस्थित झालाय. चला तर मग तुमचा आमचा मेंदू चक्रावणारी ही घटना नेमकी काय हे पाहूयात. सोबतच साप खरंच डूक धुवून बसतो का आणि तो बदला घेतो का हे देखील पाहूया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुपारी. तर बघा, हे विचित्र प्रकरण आहे उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूर जिल्ह्यातल्या मलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सौरा गावचं. विषय असा आहे की इथं राहणाऱ्या विकास दुबे याला 1.5 महिन्यात 7 वेळा साप चावला आहे. हे स्वतः त्यानं मीडियाला सांगितलंय. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्याला 24 वर्षीय विकास दुबेनं सांगितलं की 2 जून रोजी रात्री 9 वाजता अंतरुणातून उठत असताना त्याला पहिल्यांदा साप चावला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला एका खासगी नर्सिंग होममध्ये नेलं. तिथं 2 दिवसाच्या उपचारानंतर तो बरा होऊन घरी आला. आता हे जे काही घडलं ते विकासच्या घरच्यांना नॉर्मल वाटलं. पण त्यानंतर ठीक 8 दिवसांनी म्हणजेच 10 जूनच्या रात्री त्याला पुन्हा एकदा साप चावला. मग काय, त्याच्या घरच्यांनी पुन्हा एकदा त्याला खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केलं आणि उपचारानंतर ते पुन्हा घरी आले. पण त्यानंतर विकासच्या मनात सापाची भीती बसली आणि त्यानं तिथून पुढं खबरदारी घ्यायला सुरुवात केली. मात्र 7 दिवसानंतर म्हणजे 17 जून रोजी त्याच्या घरात त्याला पुन्हा एकदा साप चावला. त्यामुळे त्याची पुन्हा एकदा प्रकृती बिघडू लागली. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन तो बराही झाला. पण आता चौथ्यांदा मात्र त्या सापानं 7 दिवस सुदीक जाऊन दिलं नाही आणि 4थ्या दिवशी पुन्हा साप चावला. कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टरांच्या सुदीक शिट्ट्यागुल झाल्या होत्या. यावेळी तो उपचारानंतर बचावला. नातेवाईक आणि डॉक्टरांनी त्याला काही दिवस घरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्या सल्ल्यानुसार तो राधानगर इथल्या त्याच्या मावशीच्या घरी राहायला गेला. पण इथं सुद्धा त्याला रात्री 12 वाजण्याच्या सुमारास साप चावला. पुढं त्याच्या घरच्यांनी त्याला त्याच दवाखान्यात नेलं जिथं त्यानं आधी उपचार घेतला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला घरी घेऊन गेले. यानंतर मात्र तो त्याच्या सौरा गावातल्या काका संतोष दुब्यांच्या घरी गेला. पण 6 जुलै रोजी दुपारी घरी झोपलेला असताना त्याला सापानं 6व्यांदा दंश केला. त्याची प्रकृती अधिकच बिघडल्यानं त्याच्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ त्याच रुग्णालयात दाखल केलं जिथं त्याच्यावर यापूर्वी उपचार करण्यात आले होते. बरं, एवढं सगळं होऊन या गाड्याचा असा पण दावा आहे की त्याला जेव्हा कधी साप चावला होता तो दिवस एकतर शनिवार किंवा रविवार होता. तसंच साप चावण्याच्या 3 ते 4 तास आधी त्याला पूर्वकल्पना मिळते आणि तो हे घरच्यांना सांगतो आणि मग ते घरचे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर प्रत्येक वेळी सर्पदंशांच्या नवीन खुणा आढळून आल्याचं डॉक्टर सांगतात. त्यामुळे प्रत्येक वेळी त्याला सर्पविषविरोधी आपत्कालीन औषधं दिली जातात. आता इतक्या वेळा साप चावला आहे म्हणजे नक्कीच काय इतर विषय असणार. म्हणून मग विकासनं ह्यो विषय जरा सिरियस घेतला आणि त्यावर वेगवेगळे उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. मग काय, ह्यो गडी आपल्या घरच्यांसोबत मेहंदीपूर इथल्या बालाजीच्या दरबारात गेला. घरच्यांच्या म्हणण्यानुसार काही तांत्रिकांनी त्याला सल्ला दिलाय की बालाजीच्या दरबारात जाऊन त्याला सर्पकाल दोषापासून मुक्ती मिळेल म्हणून. पण इतकं सगळं करून पिच्चा सोडेल तो साप कसला.
विकासच्या म्हणण्यानुसार तो साप आपल्या स्वप्नातही आला. त्यानं मी तुला एकूण 9 वेळा चावणार असल्याचं सांगितलं आणि शेवटी 9 वेळी तुझा मृत्यू अटळ असल्याचं सापानं सांगितलंय. तुझा जीव कुणीच वाचू शकत नाही. डॉक्टर, तांत्रिक, मांत्रिक किंवा पंडितही तुला माझ्यापासून वाचू शकत नाहीत असं सापानं स्वप्नात सांगितल्याचा दावा विकासनं केला. आता असं सगळं झाल्यावर प्रत्येक वेळी उपचाराला पैसे कुठून आणायचं म्हणून या बहादरानं थेट सरकारकडंच उपचारासाठी मदत मागितली आणि इथूनच या सगळ्या प्रकरणाची उत्तर प्रदेशात चर्चा झाली. त्यानंतर हे प्रकरण जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजीव नयनगिरी यांच्याकडे गेलं. त्यावर ते म्हणाले की विकासला अजूनही साप चावणार आहे की नाही हे शोधून काढायचं आहे, तसंच त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची योग्यताही पाहावी लागेल. दर शनिवारी एका व्यक्तीला साप चावला जातो आणि त्या व्यक्तीला त्याच रुग्णालयात दाखल केलं जातं. तसेच तो फक्त एका दिवसात बरा होतो हे विचित्र आहे. हे गुढ उकलण्यासाठी 3 डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे. हे पथक प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जगासमोर उघडं करेल. त्यानंतर मग मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे विकास दुबे याला 7 वेळा साप चावल्याच्या घटनेनंतर जिल्हा प्रशासनानं चौकशीसाठी 3 सदस्यीय टीम गठीत केली होती. 5 दिवसाच्या तपासानंतर CMO या पथकानं तपासाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सोपवला. पण या अहवालात विकासला फक्त एकदा साप चावल्याची पुष्टी झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की 5 दिवसांच्या तपासणीनंतर विकास दुबे याच्या अंगावर असलेल्या 7 सर्पदंशांच्या खुण्यांपैकी 6 सर्पदंशांच्या नसल्याचं स्पष्ट झालंय. विकास दुबे याला पहिल्यांदाच साप चावला होता. त्यानंतरचे जे काही सर्पदंश दाखवले जात आहेत ते संशयास्पद आहेत. या सगळ्यात आता त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर जवाहरलाल यांचा जबाबही तपास अहवालात नोंदवण्यात आलाय. उपचारात 4 वेळा अँटीवेनमचे सामान्य डोस दिल्याचं सांगितलं गेलंय. चौकशी दरम्यान तपास पथकाने त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर जवाहरलाल यांना विचारलं की विकास दुबेला कोणत्या जातीचा साप चावला होता. त्यावर डॉक्टर जवाहरलाल म्हणाले की मला सापाची प्रजाती माहिती नाही, पीडित आणि त्याच्या कुटुंबियांच्या विनंतीवरून मी त्याच्यावर 7 वेळा उपचार केले आणि 4 वेळा त्याला अँटीवेनमचा सामान्य डोस दिला. त्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकानं पुन्हा एकदा डॉक्टर जवाहरलाल यांना विचारलं की तुम्हाला सापाच्या प्रजातीची माहितीच नाही, मग तुम्ही अँटीवेनमचा डोस कसा दिला. त्यावर डॉक्टर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. वन विभागाचं पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे. DFO रामानुज त्रिपाठी यांनी सांगितलं की आत्तापर्यंतच्या तपासात विकास दुबे व्यतिरिक्त कोणीही साप पाहिला नसल्याचं समोर आलं आहे. विकास दुबे याला साप चावलेल्या ठिकाणांचीही तपासणी करण्यात आली आहे, मात्र तिथे साप आढळून आला नाही. त्यानंतर DPT CMO RK Verma यांनी सांगितलं की 6 वेळा केलेल्या उपचाराची बिलं चेक केल्यानंतर समजतं की तरुणाला अँटीवेनम म्हणजेच साप चावल्यानंतर जे इंजेक्शन देण्यात येतं ते देण्यात आलं होतं. एवढंच नाही तर अँटीबायोटिक आणि अन्य इंजेक्शनही दिली गेली होती. चौकशीत त्याला स्नेक फोबिया असल्याचं समोर आलंय. कुटुंबियांशी बोलून त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार केले जातील. पुढे या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की हा तरुण मनोरुग्ण असून तो स्नेक फोबियाचा बळी ठरलाय. 7 वेळा साप चावल्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलंय. विकासला एकदाच साप चावला होता पण यानंतर त्याच्या मनात सापाची भीती बसली आणि यातून त्यानं 6 वेळा आपल्याला साप चावल्याचं सांगितलं. तर बघा, हे असं सगळं प्रकरण आहे. हाय का नाही जबराट विषय. पण या घटनेनं मात्र खालपासून वरपर्यंत सगळी यंत्रणा हलवली हे खरंय. पण हे सगळं प्रकरण ऐकल्यावर तुम्हाला असा बी प्रश्न पडला असेल की साप असं खरंच कुणावर बी डूक धरून बसतोय आणि एखादा साप असा डूक धरून बसत असेल तर काय केलं पाहिजे. जाता जाता एक्स्ट्राची माहिती म्हणून थोडक्यात बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साप कधीच डूक धरत नाही किंवा तो मागावर येत नाही. आता काय असतंय, मार्च एप्रिल मे या महिन्यांमध्ये रुका, ननाटी, धामन या सापांच्या मिलनाचा काळ असतो. या काळात मादीच्या शरीरातून एक प्रकारचा द्रव निघत असतो. मग या द्रवाच्या वासावर नर आकर्षित होतात आणि मादी ज्या ठिकाणी जाईल तिच्या मागावर नर जातात. अशी मादी जर एखाद्या घराच्या आसपास पोचली तर तिच्या मागावर नर तिथपर्यंत पोचतात. अशावेळी मग हे साप लोकांच्या हालचाली बघून जिथं जागा मिळेल तिथं लपतात. पण लोकांची अशी समजूत आहे की सापाच्या अशा मिलनाच्या वेळीस कुणी त्यांना दगड किंवा काठी मारून हिसकावण्याचा प्रयत्न केला की त्याला राग येतो आणि तो डूक धरून बसतो आणि मग तो त्याचा बदला घेतो. तर बघा, असं काय नसते. सापाला मारण्याची काहीच गरज नसते कारण साप कधीच मानवाला उगाच चावत नाही किंवा डूक धरत नाही किंवा मागावर येत नाही. कारण सापाच्या मेंदूचा विकास झालेला नाही, त्यामुळे त्याच्या स्मरणात काहीच राहत नाही. त्यामुळे साप मागावर येण्याचा संबंधच येत नाही.
मुळात सापांना 6 फुटा पलीकडचं अन दुग दिसतं, त्यामुळे साप व्यक्ती ओळखू शकत नाही, मग साप दुग धरण्याचा विशेष येत नाही. एकूणच प्रत्येक माणसानं सापांना जाणून घेऊन त्याची शास्त्रीय माहिती वाचली तर साप किती शांत आणि भित्र प्राणी हे लक्षात येतं. तर बघा असा सगळा विषय आहे. पण तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल नेमकं काय वाटतंय, तुमच्यासोबत असं कधी घडलंय का, आणि आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, सोबतच आपल्या विशेष भरिया यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.